नमस्कार मैत्रिणीनो, आज मी बनवणार आहे गवारीची शेंग। हे गवारीची शेंग मी अशी साफ करून घेतलेली आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आहे कोथिंबीर, शेंगदाणे, लसूण, हिरवी मिरची, चवीनुसार मीठ आणि आपलं फोडणीसाठी लागणारे तेल। तर ही शेंग कशी बनवायची त्याला मी तुम्हाला दाखवते। हा तवा मी गरम करायला ठेवलेला आहे, तवा गरम झालेला आहे। आता मी ही गवारीची शेंग हलकी हलकी भाजून घेते तव्यावरती। थोडीशी जरा हलकी हलकी भाजून घ्यायची याच्यावर। बघा आपली हलकी हलकी गवारीची शेंग भाजून झालेली आहे। आता मी ही काढून घेते बाउल मध्ये। आपली गवारीची शेंग भाजून झाली आहे। आता मी ह्याला स्वच्छ धुवून घेते। शेंग स्वच्छ धुवून झालेली आहे। तवा आपला गरम आहे। आता तव्यावर मी शेंगदाणे भाजून घेते। चांगले खरपूस शेंगदाणे भाजायचे आणि हे शेंगदाणे थंड होऊ द्यायचे। थंड झाले की ह्याचं आपण कूट करायचं, मग मस्त कूट होतं याचं। आणि जर आपण गरम गरम शेंगदाणे जर कुटले ना तर त्याचं एकदम वेगळंच कूट होतं, ते चांगलं पण नाही लागत खाण्यासाठी। मग बघा मस्त आता खरपूस आपले शेंगदाणे भाजलेत। आता मी शेंगदाणे हे काढून घेते। आता आपण मिरची भाजून घेऊया। मिरची पण आपण चांगली खरपूस होईपर्यंत भाजायची आहे। ह्याच्यामध्ये थोडं तेल घालायचं आहे आपल्याला चांगली भाजण्यासाठी मिरची। थोडस भाजण्यासाठी तेल घालते मी। तर बघा आपल्या मिरच्या चांगल्या भाजायच्यात आपल्याला खरपूस। थोडं तेल टाकलंय मी ह्याच्यामध्ये। बघा मिरच्या कशा आपल्या खरपूस भाजून झालेल्या आहेत। हा आता मी हे एका प्लेट मध्ये काढून घेते। आता हे सगळं आपलं भाजून झालेलं आहे। आता मी तवा बाजूला काढते आणि गॅसवरती गरम करायला कढई ठेवते। आपली कढई चांगली गरम झाली आहे। आता मी ह्याच्यामध्ये घालते तेल। तेल पण चांगलं लगेच तापलं। आता ह्या तेलामध्ये आपण थोडं चवीनुसार मीठ घालणार आहोत। आणि ही शेंग आता भाजून घेतलेली धूळ स्वच्छ धुतलेली आपण या तेलामध्ये फ्राय करायची। हे तेलामध्ये शेंग फ्राय होते तोपर्यंत आपण हे शेंगदाणे थंड झालेत हे बघा। आता हे शेंगदाण्याचं आपण कूट करून घ्यायचं। हे शेंगदाण्याचं कूट झालं ना की मिरची, कोथिंबीर आणि लसूण ह्याचं आपण कूट करून घ्यायचंय। तोपर्यंत मी शेंगदाणे कुटून घेते। आपली शेंग इथं फ्राय होते तेलात। चांगलं फ्राय करायची याला शेंगाला। शेंगदाणे बारीक करून घेते चांगले। आपले बघा शेंगदाणे बारीक कुटून झालेत। आता मी एका प्लेटमध्ये काढते। आता आपण उकळीमध्ये हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर
थोड़स आता अपन गवर के शेंग मध्य थोड़ा तेल मीठ टाकल होता अपन हे मिर्ची मध्य थोड़स मीठ टाका ठेसा बनवून घे तो अपनी शेंग कढ़ीत बघा चांगले तेल सुटलंय चांगले तेल सुटेपर्यंत मस्त बघा फ्राई करायची ह्याला अशी आपली शेंग मस्त फ्राई झालेली आहे तेलामध्ये त्याला तेल चांगले सुटलेले आहे लाल लाल पण झाली शेंग आता हे शेंगदाणे कुटलेले आहेत आणि हे मिरचीचा ठेसा केलेला आहे आता हे शेंगदाण्याचं कूट घालू आपण याच्यात दोन मिनिटं परतवून घेऊया झटपट पटकन होणारी अशी ही गवारीची शेंग चवीला पण खूप मस्त मैत्रिणींनो तुमच्या घरी नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल आमच्या मराठवाड्यातली पद्धत आहे ही आता हे झालं आपलं परतून थोडस मिरचीचा ठेसा केलेला आपण यात टाकूया तुमच्या तिखटानुसार तुम्ही टाका आता हे चांगलं मस्त परतवून घेऊया एक जीव होईपर्यंत आपण मस्त परतून घेऊया वास तर खूप मस्त यायला लागलाय आता आपण ह्याच्यामध्ये थोडासा पाण्याचा धपका मारायचा आणि फक्त दोन मिनिटं आपण परत झाकून ठेवायची मग आपली ही गव्हाची शेंग तयार होईल दोन मिनिटं झालेत आपले आता मी प्लेट काढून घेते बघा हे झाली आपली हिरव्या मिरच्याची गवार तयार साधी आता मी एका बाऊलमध्ये काढून घेते मैत्रिणींनो ही आपली गवारीची शेंग झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझ्या कमेंट बॉक्स मध्ये सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा परत आपण उद्या भेटूया नवीन रेसिपी सहित थँक्यू